गेले कित्येक दिवस चिरनेर गावात तसेच परिसरात चोरांचे प्रमाण वाढले असून अंधाराचा फायदा घेत 5 ते 6 चोराच्या टोळीने चिरनेर गावातील अनेक घरांमध्ये चोऱ्या करून आपली दहशत निर्माण केली आहे. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करूनही चोरांचा बंदोबस्त झाला नाही. चिरनेर हे उरण तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे. सुमारे 8,000 लोकसंख्या असणाऱ्या या गावात 18 पगड जातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. मात्र काही दिवसांपासून चिरनेर गावात चोरांची एक टोळी सक्रिय झाली असून त्यांनी अनेक बंद घरांमध्ये सोने आणि पैशांच्या चोऱ्या केल्या आहेत. याबाबत चोरी झालेल्या नागरिकांनी उरण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. कोणतीही उपाययोजना न केल्याने या सराईत चोरांनी गावात कोणालाही न घाबरता आपले चोरीचे सत्र सुरू ठेवले असून नुकतेच एका मध्यरात्री प्रमोद कमळाकर ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आरडाओरड करताच हे चोर पळून गेले. जाताना त्यांनी बंगल्याच्या काचा फोडल्या. या चोरांकडे धारधार शस्त्रे असून तोंडाला रुमाल बांधून हे चोर घरात प्रवेश करतात. पोलीस यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या चोरांपासून जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाला असून एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावर पोलीस या चोरांचा तपास करतील का असा सवाल विचारला जात आहे.